आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. उज्ज्वल साहेबांचं उज्ज्वल साहेब तू मागे बढो हम तुम्हारे साथ हैं. उज्ज्वल साहेब तू मागे बढो. राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांचं नाशिक लोकसभेसाठी नाव चर्चेत होतं. मात्र महायुतीमध्ये उमेदवार जाहीर करण्याबाबत नेमका विलंब का होतोय आणि एवढा विलंब झाल्यानंतर प्रचाराला वेळ मिळेल का, या कारणातून छगनरावजी भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण लोकसभेसाठी आता इच्छुक नाही, आपण माघार घेतोय अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद समता सैनिकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू लागले. आणि यामध्ये सर्वात जास्त पडसाद जर उमटले असतील तर ते बीड जिल्ह्यामध्ये. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये समता सैनिक नेमकी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात आणि त्याचा फायदा कुणाला आणि तोटा कुणाला हे येणाऱ्या 4 जूनला कळेल. मात्र हे सर्वस्वी अवलंबून आहे छगनरावजी भुजबळ हे काय आदेश देतात याच्यावर. त्यामुळे ॲडव्होकेट सुभाष राऊत जे की समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष आहेत त्यांनीही आपलं मत काय व्यक्त केलं आहे ते आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि तमाम ओबीसीचे नेते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जी घोषणा केली की मी लोकसभा लढवणार नाही, लोकसभेतून माझी माघार आहे. त्यांनी माघार का घ्यावा लागली त्यांना, कारण की गेल्या 1 महिन्यापासून देशाचे नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमित शाह साहेब असतील, त्यांनी वरून खालच्या जे महायुतीचं सरकार आहे त्यांना सांगण्यात आलं होतं की बाबा भुजबळ साहेब हे नाशिक लोकसभेची निवडणूक लढवतील. आणि त्या पद्धतीने देखील प्रेसच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. वारंवार केंद्राकडून केंद्र पातळीवरून सातत्यानं विचारणा होत होती की भुजबळ साहेबांनी ती निवडणूक लढवावी. त्याची साक्ष हे करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांनी फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील त्यांना विचारणा केली. बाबा खरंच ठीक आहे, मी नसेल तर भुजबळ कुटुंबातील समीर भुजबळ लढवतील, आदरणीय शेफाली भुजबळ लढवतील. तर वरून सांगण्यात आलं फडणवीस साहेबांना की नाही, व आदरणीय भुजबळ साहेबच ही लोकसभा लढवतील. म्हणजे ज्या अर्थी भारताचे सर्वोच्च नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय शहासाहेब असतील, त्यांनी सांगून देखील स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी एक ओबीसीचं नेतृत्व देशभर आज सगळ्या देशामध्ये ओबीसीच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारं एकमेव फक्त भुजबळ साहेब आहेत. मधल्या काळामध्ये ओबीसी अडचणीत असताना तुम्ही आम्ही पाहिलं किती भीतीचं वातावरण होतं, ते वातावरण दूर करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब वयाची पर्वा न करता वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी ओबीसीला धीर देण्याचं काम केलं. कुठंतरी 375 जाती हा भुजबळ साहेबांच्या पाठीमागं उभा राहतात असं यांच्या लोकलच्या नेत्याला जाणवलं. आणि केंद्रातून ज्यावेळेस ओबीसीचा नेता वर जाईल आपल्याला डोईजड होईल अशी भीती त्यांना निर्माण झाली. त्यामुळं इथल्या स्थानिक जे नेते आहेत, जे सरकार चरवणारे असतील, तिन्ही पक्षाचे प्रमुख असतील, त्यांनी जाणीवपूर्वक भुजबळ साहेबांची उमेदवारी डावलली असं आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्याला वाटतंय. निश्चितच भुजबळ साहेब काही दबणारे नाहीत, येणारा काळ ठरवेल काय करायचंय ती आदरणीय भुजबळ साहेब आम्हाला आदेश देतील. आणि आपण पाहिलं की ओबीसी समाज हा फक्त भुजबळ साहेबांचा आज पाठीमागं उभा आहे, कारण अडचणीच्या काळात कुठलाही ओबीसीचा नेता भुजबळ साहेब किंवा ओबीसीच्या पाठीमागं उभा राहिला नाही. भुजबळ साहेब एकमेव असे नेते की ओबीसीच्या पाठीशी उभा राहिले. म्हणून भुजबळ साहेबांची ताकद वाढवण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असतील, ओबीसीच्या सर्व संघटना असतील, ह्या सरकारचा
म्हणण्यापेक्षा मी सरकार चढवण्याचे तीन प्रमुख आहेत या तिघांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे, आज परिस्थिती पाहता तुम्ही काय आहे ती, आदरणीय भुजबळ साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही येणाऱ्या लोकसभेमध्ये कुणाला मतदान करायचं हे भुजबळ साहेब सांगतील, त्यालाच आम्ही पूर्ण ओबीसी समाज मतदान करू. या ठिकाणी असे आपल्या